नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण स्कूल बस सुरक्षा या पाठामध्ये शाळेच्या स्कूल बसमध्ये चढताना किंवा उतरताना काय काळजी घेतली पाहिजे, तसेच बसमध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा कशा प्रकारे बसलं पाहिजे, या सर्व गोष्टी आपण आता प्रत्यक्षात आपण बघूयात, त्या आपण अंमलात आणायचा प्रयत्न करूयात. आताच आपण बघितलं की चढण्याची योग्य पद्धत, तर काय सगळ्यांनी एका रांगेमध्ये गर्दी न करता एका रांगेत थांबायचं, आणि हे जे हँडरेल आहेत ह्या हँडरेलचा उपयोग करून चढण्यासाठी, जेणेकरून आपण खाली पडणार नाही किंवा काही दुखापत होणार नाही. आणि ह्याच पद्धतीमध्ये आपण स्कूल बसमध्ये चढताना ही काळजी घेतली पाहिजे. बघा मित्रांनो, आत्ताच तुम्ही बघितलं कशा प्रकारे विद्यार्थी आलेले आहेत. सगळे असे एकत्र येऊन जर सगळे एक धक्काबुक्की करत ते सगळे विद्यार्थी चढत होते, तर यामध्ये काय होईल की बाबा जो आपला रोड आहे त्या रोडवरती इकडून येणारे वाहन वगैरे अपघात होण्याची वगैरे पण शक्यता आहे. एकमेकाच्या अंगावरती वगैरे एकमेकाला ढकलत होते विद्यार्थी. आता आपण बघितलं की बाबा कशा प्रकारे एकमेकावर ढकलून ते समोर जायचा प्रयत्न करत होते. तर जर आपण सगळ्यांनाच आपल्या स्कूल बसमध्ये चढायचे, पण जर आपण एखाद्या व्यवस्थित आता मग अशी आपण जर बघितलं त्या पद्धतीने जर आपण व्यवस्थित जर चढलं तर कोणालाही काही दुखापत होणार नाही किंवा कसलाच त्रास होणार नाही. व्यवस्थित सगळे आपण चांगल्या प्रकारे तुम्ही बसमध्ये चढा. आता जी आपण जी गोष्ट बघितलेली आहे ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. अशा पद्धतीने आपण अजिबात बसमध्ये चढायचं नाही.